हॅलो, इथे शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपण अनुभवतोय. एका साइडला जामरूक विभागातील मेतखरवाडी टीम, तर दुसऱ्या साइडला तुम्ही पाहू शकाल पाथरस विभागातील एक दमदार टीम म्हणजे जांभुळवाडी, नांदखुळा जांभुळवाडी टीम. दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल हरेश लेफ्ट हँड फलंदाज आणि नॉ स्ट्राइक एंडला रोहिदासला पाहू शकाल. पहिला शॉट अटक आणि पहिल्याच बॉलवर प्रहार. अगदी मी तर म्हणेन शॉट मिड ऑफला बॉल रवाना झाला होता आणि मी तर म्हणेन एक सिंगल धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने श्री गणेश झालाय टीम जांभुळवाडी या संघाचं. नॉ स्ट्राइक एंड वर आलाय तो लेफ्ट हँड फलंदाज हरेशला आपण पाहतोय. तसेच स्ट्राइक एंड वर जर विचार केला तर एक बिग हिटर फलंदाज रोहिदास स्ट्राइक एंड वर. ते फटका चांगला आहे कवर ड्राइव्ह मध्ये. त्या नक्कीच दोरे साहेब, आपण कुठे असाल? आपण व्यासपीठावर यायचंय. अनिलजी दोरे साहेब या ठिकाणी यायचंय. आपल्याला हेमंत साहेब या ठिकाणी आपली वाट बघतायत. थँक यू सो मच उत्तम पादर सर. या ठिकाणी जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी रंगत पाहायला मिळते मेचकर बाडे आणि नांदखुळा जांभूळ बाडे. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक खऱ्या अर्थानं विचार केला तर गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर कैलास. पहिला चेंडू देखील निर्धाव, चांगली गोलंदाजी देखील हाताळताना पाहतोय. ओहो, या ठिकाणी चेंडूला हुक केलंय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6-6-6 हा येतोय. रोहिदाच्या बॅट मधून षटकार डीजे. थँक यू सो मच डीजे मास्टर. षटकार आलाय, षटकाराच्या सैन्यात आपलं जाऊन पोहोचलं 8 या अंकावर. अपलातून गोलंदाजी, धावशीची संधी, संधी गमावली जाते. सिंगल देखील झाली कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावफलक देखील जाऊन पोहोचलं. नऊ या अंकावर. अजून विचार केला तर तीन चेंडू उर्वरित आहे. हा चेंडू कार्पेटच्या सायाना, गॅप आहे मोठा, नाही दाबा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4 हा देखील येईल. मारुतीच्या बॅट मधून चौकार डीजे. फुल डिलिव्हरी, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. जेल कॅरी करायचं होतं परंतु मात्र जेल मात्र कॅरी करता आलं नाहीये. चेंडूला उचल फेक होईल, त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू उर्वरित आहे. एस हा चेंडू देखील आलाय निर्धा. पाहता पाहता दुसरे षटक देखील झालं कंप्लीट. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपलं जाऊन पोहोचलं. आता 1 बाद 14 धावा.
जाऊया तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. या ठिकाणी कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढलाय. सीमा लगत मात्र चेंडू अडवला जातो. चेंडूला उचल फेक केली जाईल. त्या दरम्यान देखील दोन धावा धावफलकावर लागल्या जातील. धावांचा विचार केला तर खऱ्या अर्थानं धावा येऊन पोहोचल्या जात. एक बाद 16 धावा. सिद्धार्थ आलाय गोलंदाज मार्क वर. हा चेंडू देखील चांगला आहे. खोल टप्प्याची गोलंदाजी केली होती. खराब क्षेत्ररक्षण ह्या चेंडूवर देखील आल्या. दोन धावा. क्षेत्ररक्षकांमध्ये झालं बंबळ. त्या ठिकाणी कैलास होता. हा चेंडू देखील निर्धा बाल आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू देखील चांगला आहे. वारंवार चेंडू मात्र बीट केला जातोय मारुती या फलंदाजाला. हा चेंडू देखील कार्पेटच्या साठी क्रॉस द लाईन खेळला गेला. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला जाईल काय. रोहिदासला आणून ठेवलं स्ट्राईक वर. एकोणावीस धाबा. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. षटकार येतोय. सुंदर झेल पकडला होता परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र स्वतःचा बॅलेन्स मात्र कॅरी करता आला नाहीये. धावफलक जाऊन पोहोचलो 25. या अंकावर एस या ठिकाणी कशिळा संघातील आदरणीय अनिल दोरे साहेब आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर दादा आपण यायचं व्यासपीठामध्ये. गेला अनिल दा काय सांगायचं तुला आता आम्हाला इकडून सगळ्या दिसत. अनिल दादा यायचं आपण. या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे तर आपण यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी चौथा षटक येतोय. गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर कैलास. ओहो भनाट वेग. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्क वर. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात परंतु चेंडू जाईल सी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय चांगला झेल. फलंदाज होईल बाद. धका क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू दगआउट मारू ती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज सदानंद मैदानाच्या आतमध्ये.
हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खिळून काढलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चांगलं शत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. शत्ररक्षणचा विचार केला तर मेजकरवाडी संघाकडून चांगलं शत्ररक्षण. कोणत्याही खेळाडूकडे मात्र चेंडू गेला तरी शत्ररक्षण चांगलं केलं जातंय. अजून विचार केला तर जेल देखील ड्रॉप झाला नाहीये. ओहो बॅटची इन साइड एज, फलंदाज होईल बाद, मोठा फलंदाज बाद होतोय. सलामीला आलेला हा फलंदाज रोहिदास तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द गाउट रोहिदास डीजे. थँक्यू, थँक्यू सो मच डीजे मास्टर. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, फलंदाज रोहन. हा चेंडू देखील चांगला आहे, निर्धाव चेंडू आलाय. विचार केला तर हा चेंडूवर किती धाबा येतील. चौथ्या षटकातील काही चेंडू उर्वरित आहे. हा चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी शतरक्षक नाहीये. एक धाव बनाट वेगाने पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काही. इस दुसरी धाव देखील कंप्लीट होते, पाहता पाहता चौथं षटक देखील कंप्लीट झालं. धाव पुलक जाऊन पोहोचलं, 2-28 या धावसंख्येवर. धाबलकावर लागल्या जात आहेत नांदखुळा जांभुळपाडी या संघाचे. 2-28 धाबा. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर कुणाल. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात आहे, चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर आणि पंचांचा इशारा देखील येतोय. हा खराब चेंडू, नो चेंडू आहे. उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे प्रीहिट. पुढील पाहायला गेलं तर हा चेंडू षटकार जातोय. 1+6 धाबा, एकूण 7 धाबा मात्र धापलकावर मिळल्या जातील. हा चेंडू अवैध आहे, परंतु प्रीहिटची संधी, धाव चितवण्याची संधी होती. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. अजून विचार केला तर 5 चेंडू उर्वरित आहेत. हा चेंडू देखील समालोचन कक्षाला सलामी देताना हा येतोय. बिग हिट षटकार. 6 धाबा आल्यात, धापलकावर धाबा लागल्या गेल्यात. दादा 3-43 धाबा. सदानंदाच्या बॅट मधून आलाय हा षटकार. अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. कुणाल गोलंदाज मार्कवर हा चेंडूला सोडून दिला, पंच आमच्याकडे बलतील. एस खराब चेंडू, अवंतर एक धाव मिळेल. धाव प्लसचा विचार केला तर धावा लागल्या गेल्या धापलकावर. 3-44 धाबा.
फटका फसला गेलाय, जेल उडाला होता परंतु मात्र जेल कॅरी करता आलं नाहीये. या ठिकाणी एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगाने पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. तीनच्या समीकरणाने धाव पुलक जाऊन पोहोचत. दादा 3:47 धावा. जेल उडाला होता, जेल कॅरी करता आला नाहीये. त्यानंतर मात्र सिंगल घेतली, त्यानंतर डबल, 3 धावा पूर्ण झाल्या. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हते त्या ठिकाणी मात्र 3 धावा खर्च केल्या मेचकरवाडी संघाना. खराब शतरक्षण देखील पाहायला मिळालं. हा चंडू मात्र चांगला आहे. हा चेंडू देखील चांगला. सदानंदला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं परंतु स्ट्राईक मिळाली रोहनला. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र बीट झालाय. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण. धावपलक जाऊन पोहोचलं. धावपलका वर 3:49 धावा. जाऊया डीजे मास्टरांकडे. एक मिनिट. अनिल दादा, अनिल दोरे मेन प्रॉम कशेळे साहेब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. मित्रांनो आपण किती जर हे झालं खोटं बोला तरी आम्ही लाईव्ह या ठिकाणी पाहतोय आपण त्या ठिकाणी आहात. एस नाहीये का? बर. आणि या पुढील होणारा सामना आपल्या भेटीस येईल. जाऊया दुसऱ्या फेरींकडं. रामाची वाडी आणि बाबा 49 आणि येणारे 30 चेंडू मध्ये 50 धावा कुठाव्या लागतील विजयासाठी मेचकरवाडीला. तर या सामन्याचा मी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करेन हेमंतजी खंडवी या साहेबाच्या शुभ हस्ते. करूया नाणेफेकीचा कौल.
एका साइड विचार केला तर रामाचे वाडे आणि दुसऱ्या साइड विचार केला तर नागेचे वाडे. या दोन्ही संघाचे संघ नायक नागेवाडे आणि रामावाडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. संजू आणि कैलास 50 धावेच मात्र बल मोठं टार्गेट. विजयासाठी 30 चेंडू आणि 50 धावेची गरज. स्ट्राईक वर संजू, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर हाईटर कैलास. कार्पेटच्या साने घुटणं देखता माझ्या देखाचा फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील चांगलं झालंय. चेंडूला उचल फेक केली जाईल, त्या दरम्यान सिंगल होती कम्प्लीट. एका धावेनं मात्र श्रीगणेशा केला जातोय मेस्कर वाडीच. अजून विचार केला तर 23 चेंडू मध्ये 49 धावा. कैलास स्ट्राईक वर. हलक्या हातांमध्ये चेंडूला सलमान दिलं. या चेंडूवर देखील सिंगल आले. दोन धावा दाबल कबर. अजून विचार केला तर 22 चेंडू आणि 48 धावा. ओहो क्रॉस द लाइन आउटफील्ड फास्ट. गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय संजूच्या बॅट मधून चौकार डीजे. हा चेंडू जर गलीचा वापर आउटफील्ड पास चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची मात्र शर्यत लागली जाते. शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु चेंडू अडवला जातोय. चेंडूला उचल फेक केली जाईल, त्या दरम्यान देखील 2 धावा धावपलकावर लागल्या जातील. धावांचा विचार केला तर धावा बिन बाद 8 धावा. अजून विचार केला तर 42 धावांचं अजूनही गरज आहे. चांगला फटका पाहायला मिळालाय. गॅप मोठा, नाही धावांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतो संजूच्या बॅट मधून चौकार डीजे. पैकी जिंकली रामाचे वाडी संघाना प्रथम फलंदाजी करण्याचा धाडस निर्णय. हो काय क्षेत्ररक्षण, जेल होता जेल कॅरी करताना नाहीये. पाहता पाहता पहिलं षटक झालं कम्प्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर दाबलक जाऊन पोहोचलं तथा बिनबाद 13 अंकावर. मार्क वर नांदखुळा जांभळवाडी संघाकडून हरेशवर जबाबदारी दिली. धापलकचा विचार केला, धापलक जाऊन पोहोचली 13 अंकावर. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू आलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते.
हरेच्या माध्यमातून फटका बसला गेलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून येताना पाहतोय. एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो दुसरी धाव देखील पूर्ण होते. आपलं जाऊन पोहोचला दादा बेनबादा 15 अंकावर. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क वर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा चेडूचा विचार केला तर हा चेडू देखील निर्धाव आलाय. ओहो या ठिकाणी काय घडलं जात, चांगली लाईन देखील पाहायला मिळते. वारंवार बीट केला जातोय फलंदाज संजूला. हा चेंडू जरूर खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चार धावींसाठी. संजूच्या बॅट मधून येतो हा चौकार. ठीक आहे हा चेंडू अवैध आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. धका क्रमांक लागल पहिलं. बॅक टू धका उठ संजू डीजे. अठरा चेंडू आणि 31 धावींची गरज. अठरा चेंडूवर मात्र 31 धावींची गरज आहे. गोलंदाज आहे, गोलंदाज मार्क वर रोहित दास. स्ट्राइक वर कैलास. नॉन स्ट्राइक चा विचार केला तर हरी. हा फुल डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याची संधी होती. ह्या चेंडूवर देखील सिंगल आली. सिंगलच्या मदतीने दाव फलक जाऊन पोहोचत. आता 1/20 17 चेंडू आणा 30 धावींची गरज. हा चेंडू चांगला होता, सरळ रेषेत मात्र खेळून काढला होता परंतु त्या ठिकाणी स्वतः गोलंदाजांना मात्र चेंडू अडवलाय.
ओहो आ चेंडू काय डिसिजन एस ह्या ठिकाणा एकच धाव हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर सहा धाबे साठी हा येतोय कैलासचा ब्रँड चेंडू जाईल सीमारेखा बाहेर धापलक जाऊन पोहोचल 27 अंकावर कार्पेटच्या साईने चेंडू खेळला गेला एक धाव पूर्ण होतो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय दुसरी धाव देखील पूर्ण होते दोन धावा कंप्लीट दोनच्या समीकरणाने धाव फलक पाहतो आपण आता एक बाद 29 धावा 13 चेंडू आणि 21 धावांची गरज फटका बसला गेलाय जेल करणं गरजेचं होतं मोठा फलंदाज होता जेल खाली येणं गरजेचं होत काय सांगायचं इकडे वारंवार डाय घाले तर का पाण्यात पोहतो कडे कैलाच नान नाही गड्या फलंदाज सेफ आहे पाहता पाहता तिसरं षटक देखील कंप्लीट झालं तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलं तर आज एक बाद 31 धाबा ऑन द फायर डीजे अंकुश मास्टर या ठिकाणी पाहायला गेलं तीन षटक झाले कंप्लीट तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं तर एक बाद 31 धावा येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची गरज 12-19 गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर राहुल स्ट्राइक वर हरी गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्क वर राहुल 12 चेंडू 19 धावा पटका आलाय हेरी ऑन द फायर हरीच्या बॅट मधून आला हा षटकार धावफलक जाऊन पोहोचलाय आता एक बाद 37 धावा पहिल्या चेंडू वर आला षटकार विचार केला तर आता 11 चेंडू
13 धाव्यांची गरज. अर्थात अनिल दोरे यांच्या शुभ हस्ते देऊया मेन ऑफ द मॅच चा मेडल. मेन ऑफ द मॅच चा हिरो ठरला गेलाय कैलास. आणि या ठिकाणी जाऊया सत्कार समारंभाकडे. नांदकुळा जांभळवाडी गावातील एक चांगली व्यक्तिमत्व असलेला हा एक खेळाडू एस के सुरेश.